म्हणजे नाशिकला पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या पहिल्या जनता दरबाराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळालाय. फडणवीस सरकारला 3 वर्ष पूर्ण होत आहेत आणि आता मंत्रिमंडळातील प्रत्येक पालकमंत्री आपल्या विभागात जनता दरबार घेण्याचा निर्णय झालाय. तर याची सुरुवात झाली आहे नाशिक पासून. आम्ही पैसे घेऊन आता कायदा नाही केला, प्रत्येक काय विकली आणि नागपूर जिल्ह्यामध्ये कायदा केले काय जमीन कायदा हा कामदार आंदोलन केला का. हा शेतकऱ्याचा त्रागा सुरू आहे नाशिक मधल्या जनता दरबारात. प्रत्येक तालुका निहाय तक्रारींची थेट सुनावणी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या समोर झाली. जमीन भूसंपदा, वारसा हक्क, वीज पुरवठा, गावागावातील पाणी पुरवठा व्यवस्था, जन्मनोंद, तहसीलदार कार्यालयात माराव्या लागणाऱ्या चकरा आदी कौटुंबिक समस्या नागरिकांनी पालकमंत्र्यांसमोर मांडल्या. 85 वर्षाचे ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक आहेत, ज्यांचं वय पूर्ण संपत आलेलं आहे, त्यांच्या 15 वर्षापासूनच्या समस्या पेंडिंग आहेत जिल्हा प्रशासनाकडून राज्य शासनाकडून. तर अशी जे वृद्धग्रस्त आलेले आहेत यांचं म्हणणं 16 तारीख, पण वृद्धग्रस्त उद्या जिवंत राहतो पण याचाच भरोसा नाही आहे. प्रशासनानं ग्रामीण आणि शहर भागातील जनता दरबार घोषित केला होता. जिल्ह्यातील 14 तालुक्यातून तक्रारदार आणि त्यातूनही असंख्य नागरिक आल्यामुळे वेळेचं नियोजन फार कोलमडून गेलं. पण ज्यांनी आपल्या तक्रारी मांडल्या त्यांना लवकर न्याय मिळेल असं आश्वासन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिलं. महिनाभराच्या आतमध्ये सगळे जे तक्रारदार आहेत त्या सगळ्यांच्या तक्रारी या ठिकाणी घेऊन त्याच्यावर सगळी चौकशी करून त्या संदर्भामध्ये निर्णय घेण्याची सक्ती ही अधिकाऱ्यांना आम्ही या ठिकाणी केलेली आहे. 33 वर्षाचे प्रलंबित प्रश्न आहेत, आजपर्यंत कोणी व्यवस्थित समजून घेतले नाही, वेळोवेळी पत्रव्यवहार करून लोकांना न्याय मिळाला नाही, पण किमान कुठेतरी सुरुवात झाली. आपल्याला सुरुवात झाल्यानंतर न्याय मिळतो का नाही हे तर त्यांनी 10 दिवसात सांगितलेलं आहे. आपण 10 दिवसाऐवजी जर 10 वर्षे न्याय मिळाला नाही, 20 वर्षे न्याय मिळाले, आपण 20 दिवस 30 दिवस वाट पाहू ना. आता फक्त नाशिक शहरासाठी जनता दरबार येत्या 16 नोव्हेंबरला होणार आहे. 30 वर्षांपासून प्रलंबित असलेले अनेक विषय या जनता दरबारमध्ये पुढे आले, म्हणूनच लोकांच्या अपेक्षाही वाढल्यात. ब्युरो रिपोर्टसह प्रशांत बाग, IBN लोकमत, नाशिक.